येवल्यातील नाट्यगृहांमध्ये शासन आपल्या दारी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामुळे जवळपास 1600 नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला। मुंबईत सायबरच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे। देशातील सुमारे 39% नागरिकांची गेल्या 3 वर्षात ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली अशी माहिती लोकल सर्कल संस्थेनं एका सर्वेक्षणातून समोर आणली आहे। चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते संतोष रावत यांच्यावर गोळीबार झालाय। मूळ शहरातील मध्यवर्ती बँकेच्या शाखेसमोर संध्याकाळच्या वेळेस ही घटना आहे। यात सुदैवाने संतोष रावत बचावलेत, त्यांच्या खांद्याला गोळी चाटून गेली आहे। राज्यात बंदी असलेला तंबाखू आणि गुटखा धुळ्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला। सुमारे 83 लाखांचा हा तंबाखू गुटखा। अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन होता। 2 ट्रक पोलिसांनी जप्त केले। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली। वर्ध्यात 175 किलो सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला। तसंच तंबाखू विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली। यात 50,000 रोख रक्कम आणि 2 दुचाकींसह 4,500 प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आला। या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। हरियाणातील गुरुग्राम जवळील गोल्फ कोर्स रोडवर एका वेगवान लक्झरी कारनं झाडाला जोरदार धडक दिली आहे। झाडाला धडकण्यापूर्वीच कार दुभाजकावरही आदळली होती। यात कार जळून खाक झाली आहे। घटनेनंतर चालक घटनास्थळावरून पळून गेलाय। या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाहीये। धुळे तालुक्यातील सोनगीर परिसरातील वनक्षेत्रात भीषण वणवा लागला। या वणव्याचं कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही आहे। यात मोठ्या प्रमाणात कोरणाचं नुकसान झालंय। नव्यानं लावण्यात आलेली छोटी झाडं सुद्धा जळून गेली आहेत। वनविभाग अग्निशमन दलानं एकत्रितपणे ही आग विझवली। पुणे नगर महामार्गालगत वाघोलीमध्ये एका हॉटेलला भीषण आग लागली। महामार्गालगतच हॉटेल असल्यानं जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं बातमी आलं। घटनेची माहिती मिळताच पीएमआरडी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। सह्याद्रीची उंची म्हणजे